पुणे शहर, विद्येचं माहेर घर, इंडस्ट्रियल हब, निसर्ग संपन्न तसेच अनेक संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या अशा आपल्या पुण्याला कितीही उपमा दिल्या तरी कमीच। म्हणूनच पुणे तिथे काय उणे असं आपण अजूनही अभिमानानं सांगतो। पण आज आपण सर्वजण जाणतोच आहोत की कोरोना सारख्या जागतिक महामारीचा फटका आपल्या पुण्याला सुद्धा चांगलाच बसलाय। बघता बघता संपूर्ण पुणे ओस पडलं, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, लोकांचे खाण्यापिण्यासाठी सुद्धा हाल हाल होऊ लागले। पण या परिस्थितीमध्ये आपल्या प्रभागातील जनतेच्या समस्यांना दोन हात करण्यासाठी पुढे सरसावले ते माननीय नगरसेवक दिलीप अण्णा वेडे पाटील आणि त्यांचे सुपुत्र शैलेश वेडे पाटील। प्रत्येक घरामध्ये धान्य नाही, कोणाला भाजीपाला नाही, कोणाला तेल नाही, मीठ नाही, खूप लोकांचे हाल अपेष्ट होतात। अण्णांनी सगळे ओळखून आज प्रत्येकाच्या घरात घरपोच धान्य पाठवलं आहे, खूप त्यांचा मी आभारी मानतो। कोरोना सारख्या महामारीचा सामना करण्यासाठी त्यांनी अनेक नवनवीन योजना आखल्या। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोथरूड बावधन प्रभागात कोरोना संदर्भात जनजागृती त्यांनी केली। कोरोनापासून बचाव करता यावा यासाठी त्यांनी संपूर्ण प्रभागातील सर्व नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30, मास्क, सॅनिटायझर आणि त्यासाठी लागणारे स्टँड याचं वाटप केलं। नागरिकांना कोरोनाच्या भीतीपासून अलिप्त करण्यासाठी प्रभागातील प्रत्येक सोसायटीमध्ये तसंच रस्त्यांवर सॅनिटायझर फवारणी करण्यात आली। कोरोनाच्या आजारानं विविध समस्यांनी अकराळ विकराळ रूप धारण केलेलं असताना नगरसेवक दिलीप अण्णा वेडे पाटील यांनी गरजू लोकांना तयार जेवणाच्या डब्याचे दोन टाईम वाटप केले, तसेच प्रभागात ठिकठिकाणी राशन किट वाटप केले। प्रभागातील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी मोफत व्हॅन पाठवून नागरिकांची आरोग्य तपासणी करून घेतली। अनेक लोकांना रक्तदानासाठी तसेच ज्या लोकांना कोरोना होऊन गेला आहे त्यांना प्लाझ्मा दानासाठी आवाहन केले। संपूर्ण पुणे ओस पडलेला असताना प्रभागातील प्राणी मात्रांची देखील उपासमार होत होती, अशा मध्ये त्यांनी रस्त्यावरच्या प्राण्यांना अन्न पुरवठा केला। तसेच एनडीए जंगलामधील प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा तलाव कोरडा पडला होता, परंतु प्रशासन कोरोना सारख्या महामारीशी लढण्यात व्यस्त असताना दिलीप अण्णा वेडे पाटील यांनी जंगलातील तलावात टँकरनं पाणी पोहोचवून प्राण्यांप्रती असलेली आपली आत्मीयता दाखवून दिली। हे सर्व कार्य करत असताना माननीय नगरसेवक दिलीप अण्णा वेडे पाटील आणि त्यांचे सुपुत्र शैलेश वेडे पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली, परंतु जनतेच्या असलेल्या उदंड अशा आशीर्वादांमुळे अवघ्या 15 ते 20 दिवसात या पिता पुत्रांनी कोरोनावर मात केली। कोरोनाची लागण झालेली असताना देखील त्यांनी आपले कार्य अविरत चालू ठेवून एक आदर्श नगरसेवक म्हणून स्वतःचा ठसा अधिकच भक्कम केला। नमस्कार, दिलीप अण्णा वेडे पाटील हे आमचे लाडके नगरसेवक आहेत। ते आमच्या वस्तीला काळजीपूर्वक जेवण आणि लाडके नेते दिलीप अण्णा वेडे पाटील यांनी आम्हाला जसं लॉकडाऊन झालंय तसं जेवण आणि किराणा याची काही कमी करून दिलेली नाही।